हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती सुगड पूजाविधी म्हणजेच मकर संक्रांतीची सुगड पूजन कसे करावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. मकर संक्रांती हा सण ह्यावर्षी 15 जानेवारी 2023 रविवार ह्या दिवशी आहे. मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिलाच सण आहे. महाराष्ट्रामध्ये हा सण महिला खूप आनंदाने साजरा करतात. मकर संक्रांत ह्या दिवशी 5 सुगड म्हणजेच 5 मातेची बोळकी ह्यांची पूजा अगदी विशिष्ट पद्धतीने केली जाते व ही पूजा खूप अर्थपूर्ण असते. पूजन झाल्यानंतर 1 सुगड देवाजवळ ठेवावे, 2 सुगड तुळशीजवळ ठेवावे, बाकीचे 3 सुवासिनी महिलांना द्यावे. सुगडमध्ये धनधान्याचं प्रतीक म्हणून त्यामध्ये हरभरा, गाजर, ऊस, तीळ, शेंगदाणे, बोरं, तिळगूळ हे साहित्य भरलं जातं. आता आपण पूजा मुहूर्त बघूया. पूजा मुहूर्त 15 जानेवारी 2023 रविवार सकाळी 7:15 संध्याकाळी 7:46 आहे. आता आपण सुगडचे पूजन कसे करावे ते बघूया. मकर संक्रांतीला सुगडची पूजा कशी करायची ते आपण आता बघूया. त्याच्यासाठी मी हे घेतले, सुगड घेतलेली आहे. ही आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध होतात मकर संक्रांतीच्या वेळेस, आणि ही 5 घ्यायची आहेत आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपण 5 ह्याला असा धागा गुंडाळून घ्यायचा आहे आणि त्याला 5 बाजूंनी 5 दिशांनी हळद कुंकू लावायचा आहे. त्याच्यानंतर मी फुलं घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तिळगुळ हे आपण नैवेद्य म्हणून घेतलेलं आहे, आणि हे ओसार म्हणतात ह्याला. हे आपल्याला ह्याच्यामध्ये पावट्याची बिया किंवा शेंगा, गाजर, ऊस, नंतर गव्हाच्या किंवा ह्याच्या ओंब्या घ्यायच्या आहेत किंवा पावटा घ्यायचा आहे, असे हे 5 प्रकारचं आपण घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एक तुपाचा दिवा आपण लावून घेतलेला आहे, फुलवात लावून घेतलेली आहे, हळद कुंकू आणि अगरबत्ती घेतलेली आहे. एका चौरंगावरती मी लाल रंगाचं कापड घातलेलं आहे, वस्त्र घातलेलं आहे आणि बाजूला अशी रांगोळी काढलेली आहे. आता आपण काय करायचं आहे, आता आपण ह्या सुगडमध्ये हे सगळं धान्य घालायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळं एक एक असं घालायचं आहे. त्याच्यानंतर आपण हे ओंब्यासुद्धा घालायचं आहे. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी घालून घेते. आपण सुगडमध्ये सगळं आता धान्य पण भरलेलं आहे, आता त्याला फुलं आपण वाहूया एक एक असं. मी 5 अशी जरा वेगवेगळ्या रंगाची फुलं घेतलेली आहेत म्हणजे दिसायला पण अगदी आकर्षक दिसेल. बघा अशा पद्धतीने. फुलं पण वाहिलेली आहे. आता आपण एकदा परत हळद कुंकू घालूया. हळद कुंकू घ्यायचं आहे. एक पंक्ती पण आपण ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपण फुलं पण वाहिलेली आहेत हे बघू शकता आपण. मी वेगवेगळ्या रंगाची फुलं घेतलेली आहे. निरांजन आपण लावून घ्यायचं आहे. अगरबत्ती सुद्धा लावलेली आहे आणि आपण तिळगुळ ठेवलेले आहेत नैवेद्य म्हणून. आपण लाडू पण आपण बनवून ठेवू शकतो. त्याच्यानंतर आपण दुपारी जेव्हा भोग दाखवणार तेव्हा आपण गुळाची पोळी दाखवायची आहे. हे सर्व झाल्यानंतर आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या संसाराला कोणाची पण नजर लागू नको दे आणि माझं आयुष्य, माझ्या पतीचं आयुष्य अखंड मला सौभाग्य लाभू दे आणि माझ्या घरावरती तुमची सदैव कृपा राहू द्या, असं बोलून आपण नमस्कार करून पूजा संपवायची आहे. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.